तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा दोन वर्षानंतर कोयना धरण 100% विसर्ग 30,496 क्युसेक्सवर सतर्कतेचा इशारा सातारा जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे 2 वर्षानंतर कोयना धरण 100% भरले बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात 105.25 TMC पाणी साठा झाला तर धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 6 दरवाजे 1 फुटाने उचलून 9,500 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढत असल्यामुळे सायंकाळी 7 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांपर्यंत उघडून 28,396 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे धरण पायथा विद्युतग्रहामधून 2,100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे कोयना धरणातून नदीपात्रात 29,496 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे पूर्व भागातील माण खटाव फलटण कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे यामुळे वर्षभराची चिंता मिटली आहे तर पश्चिम भागात मागील वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक आहे धूम बलकवडी कण्हेर तारळी उरमोडे ही मोठी धरणे भरल्यातच जमा आहेत तर कोयना पाणलोट क्षेत्रातही मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे यामुळे पाण्याची आवक वाढल्याने बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात 105.25 TMC पाणी साठा झाला 2 वर्षानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरले तर बुधवारी सायंकाळच्या सुमारास धरणात 15,449 क्युसेक वेगाने पाणी येत होते त्यामुळे धरणाचे 6 वक्री दरवाजे उचलून विसर्ग सुरू करण्यात आला यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे परिणामी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून आणखी विसर्ग वाढवण्यात येणार आहे आज दिवसभरात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना 13 मिलीमीटर नवसा 19 मिलीमीटर महाबळेश्वर 22 मिलीमीटर